हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव वंदना विरा तुषारसिंह माने, गोराई उपासना केंद्र। मी परमपूज्य बापूंकडे 2004 सालापासून येत आहे। मला बापूंकडे आल्यापासून असंख्य माझे अनुभव आहेत, आयुष्य पूर्ण बदलून गेलेलं आहे। त्यातला मला एक अनुभव सांगायचा आहे तो 2019 सालचा। आमचं घर 1+1 आहे आणि टॅरेस आहे वरती। 2008 साली ते बांधलेलं आहे आणि 2019 साली अनिरुद्ध पौर्णिमे हा दिवस म्हणजे कधीही माझ्या आयुष्यात न विसरता येण्यासारखा दिवस आहे। बापूंचा वाढदिवस तो अनिरुद्ध पौर्णिमा, त्या दिवशी त्या दिवसाच्या 8 दिवस अगोदर मिस्टर टेरेसवर गेले तर त्यांचं सामान काढत होते ते। तितक्यात मला बोलले, तू जरा वरती म्हणजे टेरेसचा जो भाग आहे स्लॅब आमचा तो जरा म्हणजे पडल्यासारखा झालेला आहे, तर तू सांभाळून वरती जात जा म्हणून। पण मला एवढं काही त्याचं गांभीर्य वाटलं नाही असं की असं काही असेल। आम्हाला म्हणजे रिनोव्हेशन करायचं होतं पण मुलगी 12वीला असल्यामुळे ते थोडं पुढे ढकललं जात होतं आमचं। आणि अनिरुद्ध पौर्णिमेचा तो दिवस त्याच्या त्या दिवशी, पण त्याच्या आधी मिस्टरांनी सांगितल्यानंतर मी काळजी घ्यायची, म्हणजे त्या भागात माझा वावर जास्त होता। टेरेसवर कपडे वाळत घालणे, झाडांना पाणी घालणे, म्हणजे मी जायची, मुलगी जायची, मिस्टरांचं जाणं जास्त नव्हतं पण माझा वावर तिथे जास्त होता। अनिरुद्ध पौर्णिमेचा दिवस तो मी आणि माझी मुलगी आम्ही सकाळी हरिगुरुग्रामला बापूंच्या दर्शनासाठी गेलो। आम्ही किरात रुद्र पूजन केलं, सर्व केलं आणि आम्ही संध्याकाळी दर्शन घेऊन घरी आलो। आम्ही गेल्यानंतर मिस्टर दर्शनाला गेले बापूंच्या आणि ते रात्री 11:30 वाजेपर्यंत आले। पण त्या दिवशी काय माहिती नाही तर माझं मन आहे ना, मला म्हणजे असं थोडं अस्वस्थ वाटत होतं, म्हणजे वेगळं असं जाणवत होतं मला, का माहिती नाही पण वेगळंच जाणवत होतं। मिस्टर आले 12:45 आले ते, आणि त्या दिवशी थोडा आमच्या इथे पाण्याचा प्रॉब्लेम होता, दुपारी पाणी मिळालं नव्हतं आम्हाला। तर मिस्टर मला म्हणाले, आता 12:30 पाणी येईल तर बघतो मी येते का, थोडं चढवून मग झोपतो, थोडं वाचन बाकी होतं त्यांचं। मी वरती झोपायला गेले, 12:15 झाले होते तरी काही झोप येत नाही। मी म्हणते आज बापूंचं एवढं छान दर्शन करून सर्व करून आलं तरी आज म्हणजे वेगळं वाटते असं का होतं, झोप येतच नाही। 1:45 वाजले असतील, धापकन जोरात असा आवाज आला, माझा काळीच तिथेच धस झालं। मुलगी म्हणाली हां, मी म्हणली हां, ती पण उठली। त्या आम्ही पूर्ण झोपेत नव्हतो पण ती म्हणे हां, मी उठलं, काहीतरी पडल्यासारखा आवाज आला, काहीतरी झालं आहे बाहेर। तसेच दोघीही उठलो, दरवाजा उघडला बेडरूमचा तर जो खचाखच मातीचा स्लॅबचे ते सगळे तुकडे एवढे पडले होते की मी एक तर खूप घाबरली। मिस्टर खालून आवाज दिला मला किचनमधून, वंदना थांब लगेच बाहेर येऊ नको, मी उभी होती दरवाजा उघडून। ते पण खूप घाबरले कारण तो एवढा जोरात स्लॅब पडला होता की त्याचे जे तुकडे आहेत सगळे सिमेंटचे ते पूर्ण किचनपर्यंत खाली गेले होते, एवढे वरून पडले होते। पूर्ण सगळीकडे माती तुकडे तुकडे, एवढं काळीच धस झालं। मी क्षणभर बसले, म्हणजे बापूंना हे केलं, बापू तुम्ही म्हणजे वाचवलं आज आम्हाला, केवढ्या मोठ्या प्रसंगातून वाचवलं, मला तर वाचवलं पण मिस्टरांना मुलीला, कारण आमचा मुलीचा माझा सारखा वावर होता तिकडे। बापूंमुळेच आज जी मी उभी आहे ती फक्त माझ्या बापूंमुळेच उभी आहे। आणि मला आवर्जून एक सांगायचं आहे, बापूंनी आम्हाला पूर्ण कुटुंबाला तर वाचवलंच पण माझ्याकडे एक ताई साफसफाई करायला येते, लादी मारायला येते, मी तिला कधीच टेरेसवर वगैरे पाठवत नाही। त्या दिवशी मला हरिगुरुग्रामला जायचं होतं म्हणून मी तिला एवढंच बोलली की कपडे धुवून ठेवले तेवढे टेरेसवर तू वाळत घालायला जा। ती त्या दिवशी सकाळी वाळत घालून आली। मला नंतर थोड्या वेळाने हेच जाणवलं की आज तिला ते जर तो स्लॅब सकाळी पडला असता तर काय झालं असतं, तिला 2 लहान मुलं आहेत, म्हणजे बापूंनी माझी तर माझ्या कुटुंबाची तर काळजी घेतलीच होती पण तिची पण घेतली, हे फक्त गुरुमाऊली बापू माऊलीच करू शकते। आणि आज मी जी उभी आहे ती फक्त माझ्या बापूंमुळेच, म्हणून बापूंच्या चरणी मी खूप खूप अंबज्ञ आहे। आय लव यू माय डॅड, मला कायम तुमच्या चरणी अंबज्ञच राहायचे आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ, नाथ संवित नाथ संवित नाथ संवित।